सर्वांना नमस्कार. आज आपण आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा जी की ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र संचलित आहे आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये इयत्ता पहिली ते आठवी साठी परीक्षा घेतली जाते. यामध्ये मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यम आहे. तर चला या परीक्षेविषयी आपण सर्व माहिती पाहूयात. या परीक्षेची माहिती पाहताना आपण सर्वप्रथम ही परीक्षा कशा पद्धतीने होते, म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीसाठी कशा पद्धतीने होते आपण जर पाहिलं तर या परीक्षेमध्ये परीक्षेचे गुण विभागणी तसेच प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर इयत्ता पहिली दुसरीसाठी फक्त एकच पेपर असतो आणि तो पेपर हा 150 गुणांचा असतो. त्यासाठी असतात 75 प्रश्न. 75 प्रश्न यामध्ये मराठीचे 15, गणितचे 25, इंग्रजीचे 10 व बुद्धिमत्तेचे 25 असे एकूण 75 प्रश्न असतात. त्यासाठी वेळ असतो 1.5 तास. आणि ही जी परीक्षा आहे यासाठी फक्त एकच पेपर असतो हे लक्षात घ्यायचं आहे आणि तोही इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी. तर तिसरीसाठी थोडा बदल केलेला आहे, त्यामध्ये पेपर 1 व 2 असतो, परंतु यामध्ये 50-50 प्रश्नांचे 2 पेपर असतात. तर यामध्ये पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित विषय असतो, त्यामध्ये मराठीचे 20 प्रश्न असतात तर गणितचे 30 प्रश्न असतात. अशी ही 100 गुणांची चाचणी असते आणि या 100 गुणांसाठी 1.5 तास वेळ दिलेला आहे. तर इयत्ता तिसरीसाठी पेपर 2 आहे, यामध्ये इंग्रजीचे 20 आणि बुद्धिमत्तेचे 30 असे 50 प्रश्न असतात. यासाठीही गुण असतात 100 आणि यासाठी वेळ दिलेला आहे 1.5 तास. परंतु यापुढे जर 4 ते 8 जर विचार केला तर यासाठी 2 पेपर असतात. पहिला म्हणजे मराठी गणितचा पेपर 1, यासाठी मराठीचे 25 प्रश्न, गणितचे 50 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न असून त्यासाठी 150 गुणांसाठी 1.5 तास वेळ दिलेला आहे. तर पेपर 2 हा इंग्रजीचे 25 प्रश्न आणि बुद्धिमत्तेचे 50 प्रश्न असे एकूण 75 प्रश्न 150 गुणांसाठी आहेत आणि त्यासाठी वेळ दिलेला आहे 1.5 तास. हा हे दोन्ही पेपर हे 4 ते 8 आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण या परीक्षेची फी पाहूयात किती आहे. तर आय एम विनर या परीक्षेचा फी तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये मराठी सेमी आणि इंग्रजी माध्यमांसाठी वेगवेगळी फी आहे. परंतु जर आपण पाहिलं तर मराठी आणि सेमीसाठी काहीच वर्गासाठी फीमध्ये भिन्नता आहे आणि इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये भिन्नता आहे. तर ती पाहूयात. आपण जर पहिलीचा विचार केला तर पहिलीसाठी 450, सेमीसाठी 450 आणि इंग्रजीसाठी 500 रुपये फी आहे. तर दुसरीसाठी 450 आणि 500, तिसरीसाठी 500 आणि 600. हे 600 रुपये इंग्रजीसाठी आहेत, 500 रुपये सेमीसाठी आहेत आणि 500 रुपये मराठी माध्यमसाठी आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 4थीसाठी 500 आणि 600, 5वीसाठी 600 आणि 700, 6वीसाठी 600 आणि 700, 7वीसाठी 600 आणि 700, तर 8वीसाठी 750 आणि 800. अशा पद्धतीने ही हा फीचा तक्ता आहे. तर या फीमध्ये आपणास काय काय प्राप्त होते. जर आपण या इयत्तेसाठी जर एखाद्या इयत्तेसाठी फी भरली, समजा मराठी 50 मराठी माध्यमच्या इयत्ता पहिलीसाठी जर मी 450 रुपये भरले तर मला काय काय मिळते हे आपण यामध्ये पाहूयात. पहा, यामध्ये आपणास परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या सुविधा काय काय आहेत हेही या ठिकाणी सांगितलेले आहे. तर डिजिटल ॲपद्वारे वर्षभर लाईव्ह क्लास असतात. जर आपण जर यांचे जर आय एम विनरचे ॲप घेतले तर ह्या ॲपवर प्रत्येक इयत्तेचे वर्षभरासाठी काय आहेत लाईव्ह क्लास आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन टेस्ट गुगल फॉर्मद्वारे साप्ताहिक ते ऑनलाईन टेस्टसुद्धा परीक्षेच्या अगोदर देतात. स्पेशल शंका निरसन क्लास, म्हणजे काही शंका असतील तर या क्लासमध्ये विचारले जातात. व्हॉट्सअपद्वारे सुद्धा मार्गदर्शन केलेले जातं. तसेच विद्यार्थी शिक्षक व पालक उद्बोधन शिबिर असते. अंतिम परीक्षा याच फीमध्ये असते. बक्षीस योजना याच फीमध्ये असते. राज्यस्तरीय, विभागस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय, तसेच इंग्रजी स्पीकिंग कोर्स व बेसिक गणित कोर्स इत्यादी मोफत असतील. तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्रही यामध्ये दिले जाते. या फीमध्ये आपणास एक मार्गदर्शक पुस्तिका व एक प्रश्नपत्रिका संचही भेटतो. तर या परीक्षेची परीक्षा पद्धती कशी आहे.
तेही आपण या ठिकाणी पाहूयात. अंतिम परीक्षा ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील जवळच्या केंद्रावर उपलब्ध असेल. म्हणजे तालुक्यातील जे केंद्र असतील किंवा तुमच्या जवळ जे केंद्र उपलब्ध असेल त्या केंद्रांवर तुमची परीक्षा असणार आहे. तर प्रश्नपत्रिकेसोबत बारकोड OMR उत्तरपत्रिका कार्बन कॉपीसह दिली जाईल. वेळेनंतर ती जमा केली जाईल. पेपर तपासणी पूर्णपणे यांत्रिक पद्धतीने पारदर्शक होईल. अशा पद्धतीने ही परीक्षा असते. तर ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चांगल्या गुणाने आपणास काही पारितोषिक सुद्धा आहेत आणि ही अतिशय चांगल्या पद्धतीचे पारितोषिक आहेत. गेल्या वर्षीचा कार्यक्रम पुणे येथे झालेला आहे, राज्यस्तरीय कार्यक्रम. तर राज्यस्तरीय पारितोषिक काय आहे, तर प्रथम क्रमांकासाठी 11,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 9, तृतीयसाठी 7, चतुर्थसाठी 5, पाचव्या क्रमांकासाठी 4, सहाव्या क्रमांकासाठी 3,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 2,500. हे राज्यस्तरीय पारितोषिक आहे. परंतु हे पारितोषिक जर विभागून गेले तर ही रक्कम सुद्धा विभागून जाते. म्हणजे एकच गुण जर दोन विद्यार्थ्याला असतील तर ही रक्कम सुद्धा विभागून जाते. म्हणजे 5,500 रुपये या ठिकाणी दिले जातील अशी त्यांची नोंदही आहे. त्याच पद्धतीने विभागस्तरीय बक्षिसे सुद्धा आहेत. विभागात जर प्रथम आला असेल तर 1,500 रुपये, द्वितीय क्रमांक आला असेल तर 1,000, तृतीय क्रमांक आला असेल तर 800. जर आपला राज्यस्तरीय मध्ये जर नंबरचे बक्षीस मिळाले असेल तर आपण विभागीयला पात्र नसणार आहात, हे लक्षात घ्यायचं. आणि विभागीयला पात्र झाला तर जिल्हास्तरीय, म्हणजे ज्या मोठ्या बक्षिसाला आपण पात्र असता ते बक्षीस आपणास या ठिकाणी दिले जाईल. त्यानंतर पुढे जे आहे जिल्हास्तरीय बक्षिसे, प्रथम क्रमांकाला 700 रुपये, द्वितीयला 600, तृतीयला 500, चतुर्थला 400 व पाचव्या क्रमांकाला 350. तर तालुका स्तरावर सुद्धा ही बक्षिसे दिली जातात. यामध्ये काय, केंद्र स्तरावर प्रत्येक इयत्तेला 30 विद्यार्थ्यामागे एक बक्षीस असणार आहे. म्हणजे 30 विद्यार्थी असतील तर एक, 60 असतील तर 2, अशा पद्धतीने. ते केंद्र जर कमी विद्यार्थ्यांचे असेल तर बक्षीस त्या पद्धतीने असणार आहे. ही माहिती आपण बक्षिसाची पाहिली. परंतु तुम्हाला जर या परीक्षेविषयी आणखीन माहिती जाणून घेणे घ्यायची असेल तर आपणास या ठिकाणी फोन नंबरही दिलेले आहेत. पहा, या ठिकाणी कार्यालय संपर्क क्रमांक दिलेले आहेत. तुम्हाला जर जादा कोणती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खालील फोन नंबरवर फोन करून आपण ही माहिती विचारू शकता. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.